आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवरती चर्चा करण्यात आली आहे. दोन दिवसातल्या अवकाळीने सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. युद्धस्तरावरती काम करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे. अवकाळी भागाला भेट देण्याचे पालकमंत्र्यांना सुद्धा या बैठकीमध्ये आदेश देण्यात आले. अवकाळी भागाला भेट द्यावी असं पालकमंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या होत्या पंचनाम्याच्या. युद्ध पातळीवर पंचनामे होत आहेत. त्याचबरोबर 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झालाय. एकंदरीत सगळा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे. झालेलं नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना मदत ते करेल अशा प्रकारची चर्चा आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली. त्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाला आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच आमच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आणि शासनाने प्राधान्य दिलेलं आहे.